सुप्रभात मित्र मंडळी, तुमचं सगळ्यांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आणि थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल की आपण आज पन्हाळगडावरती चाललोय. आणि माझी यूट्यूब चॅनलवरती पहिलीच बाईक राईड आहे आणि मी पहिल्यांदाच मोटो व्लॉग करणार आहे. बघूया आता कसं कसं होतंय, मला पण माहीत नाही, बघूया आता कसं शूट होतंय. तर अशा प्रकारे आपलं हे रायडिंगचा सगळा संसार टॉप बॉक्समध्ये ठेवला आहे. टॉप बॉक्सचे बरेचसे फायदे आहेत, त्यातला एक म्हणजे किती पण पाऊस आला तर याच्या आधी आतमध्ये अजिबात पाणी जात नाही. आणि यात सामान ठेवून आपण बिनधास्त कुठं पण फिरू शकतो आहे. याचे दोन तीन फायदे आहेत चांगले. बाईक जरा 30-40 सेकंद कोल्ड स्टार्ट करतो, कारण आता बरेच दिवस झालं बाईक उभी होती. आणि जरी उभी नसली तरी सकाळच्या प्रत्येक दिवशी सकाळी कोल्ड स्टार्ट करणं गरजेचं आहे, 30-40 सेकंद तरी, कारण जे आपले इंजिनमध्ये जे ऑइल असते ते खाली जाऊन बसल्या लागते पूर्ण. ते इंजिन जर 30-40 सेकंद चालू ठेवलं असं तर ते पूर्ण ऑइल पूर्ण इंजिनमध्ये फिरतं आणि इंजिनची लाईफ वाढते. तर आता निघूया, 30-40 सेकंद झालेले आहेत. आणि आता आपल्याबर ह्या राईडसाठी फ्रेश म्हणून माझा एक मित्र आहे, त्याची पण हिमालयन बाईक आहे, तो पण यायला लागला आहे. तर आता आधी त्याच्या तिथं जाऊ आणि तिथून आपली ही राईड चालू करू. आता जस्ट फोन झाला, आवरलं आहे त्याचं पण. बघायचं आता रोडवरती थांबला आहे का, अजून घरातून निघायचं बघूया. आणि रात्रभर पाऊस पण चालू होता चांगलाच, पाऊस आता थांबला आहे. फ्रेश आलाय तुम्ही बघू शकताय. आधी पेट्रोल टाकूया, कुठं टाकायचं, कराडमध्ये टाकूया ना, एच पीला चालतंय. तर अशा प्रकारे आमची सुंदर अशी मान्सूनची शॉर्ट राईड चालू झाली आहे. बारीक बारीक पाऊस पण पडायला लागला आहे. रेनकोट आत्ता घातलाय वरून, बघा आता की आहे कसं कसं. आणि ह्या ब्लॉगमध्ये आपण पन्हाळगडाविषयी बऱ्यापैकी माहिती जी मला माहीत आहे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि बघू तिथं जर लोकलचं कोण आपल्याला माहिती सांगणार राहिलं तर सोन्यावरनं पिवळं, तर आपल्याला नक्कीच ह्या व्हिडिओत आपल्याला चांगली अशी माहिती पाहायला मिळणार आहे. तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, आपण आता कराडमध्ये एंटर होतो आहे. कराडमध्ये फक्त आता ट्रॅफिक लागायला नको, कोल्हापूर नाक्यापासून पुढे तर मला वाटतं लागणार 100%, कारण तिथं पुलाचं काम चालू आहे. जुना पूल काढला, नवीन पुलाचं काम चालू आहे. आणि पाऊस चालू आहे तसा, पावसामुळे गर्दी कमी असू शकते. तर बघा आता सिग्नल तोडलाल नाही मित्रांनो, नाही तर तुम्ही म्हणणार सिग्नल तोडून पुढे चाललाय. ग्रीन होता तो आवाज पुढे आलो. आणि पुढचा पण सिग्नल आपल्याला मला वाटतं ग्रीन आहे, तो फोन क्रॉस केला पाहिजे. एकदा रेड झाला की सगळे सिग्नल रेडच राहणार. अजून माहीत नाही सेकंद तुम्ही फोर व्हीलर गाड्या गाड्यांमुळे अडचण होत्या. 4 सेकंद जाते 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 आलो. आता इथे जरा थांबतो कारण फ्रेश मागं राहिला, कारण इकडून आता बैल बाजाराकडून जायचं म्हणतो, कारण इकडून जरा ह्या बाजूनं स्टँड करून ट्रॅफिक लागणार. तोपर्यंत थांबतो तू बघा. प्रेस तिथं थांबलाय, तुम्हाला दिसतोय का सिग्नलला अडकलाय. नाही, आपलं सामान ठेवलंय, पावसा पाण्याचं बरं असतंय ना, पाणी बिनी काय आत जात नाही, सामान भेटते, बॅग कुठं वाकवायची गरज नाही. हो हो, नाही आम्ही बाहेर फिरायला जातो ना लांब लांब, त्यासाठी वापरतो जरा. तुम्हाला मला म्हणलं होतं कोल्हापूर नाक्यापासून पुढे ट्रॅफिक लागण्याची शक्यता आहे, पण आम्ही हा बैल बाजारापासून मधनं असा रोड हुडकून काढला आहे. इथून डायरेक्ट आता भारतीय विद्यापीठ लॉ कॉलेज पुढे निघणार, म्हणजे अर्धा तर आमचं ट्रॅफिक तिथूनच कव्हर होईल. थोडंफार लागेल ट्रॅफिक, मधून येऊन अर्धा ट्रॅफिकचा रोड कव्हर केला आहे, तरी पण आता हे थोडं ट्रॅफिक आपल्याला लागणारच होतं. मग हे म्हणलेलं तुम्हाला, आता बघू हे लवकर हे ट्रॅफिक पार करू. हायवे कधी येतो झाले मला. ओ हो हो हो,
काका जरा मागं बघा, आरसे पण नाही तुमच्या गाडीला, कशी पण आडवी तडवी होणार आहे बघा. समोर सुंदर असा रोड आहे आणि त्या रोडवरून मी ड्राईव्ह करतोय. खूप मजा येते आणि ही मजा मी मराठीतील आपल्या सगळ्या लोकांना देऊ इच्छितो. त्या माझा व्लॉग करतोय, तर माझे व्लॉग असेच बघत राहा. मित्रांनो, जस्ट आता टोल नाका क्रॉस केला, छोटासा चहा ब्रेक घेतलाय, कारण अशावरनं चहा पिण्याची मजाच वेगळी. मित्रांनो, जस्ट आता पेठ वडगाव मधून रायचा टर्न मारलाय, म्हणजे पेठ वडगाव त्या ब्रिज खालून इथून, म्हणजे आम्ही पुढूनच आलो कारण आम्हाला हायवे वरून जास्त गाडी चालवायची होती, कारण बरेच दिवस झालं रायडला कुठं गेलो नव्हतो, त्यामुळे इकडून आलो. तसं दुसरा रोड म्हणला तर इस्लामपूर शिराळा मार्गे पण एक आहे मधला रोड, पण आम्ही हाच रोड निवडला. आणि आता घोटाळा असा झाला आहे की मोबाईल होल्डर दोघांनी पण आणलं ना, म्हणजे त्याने पण आणलं ना आणि मी पण आणलं ना, त्यामुळे मॅप खिशातून सारखा फोन काढून बघायला लागतो. तसं मोबाईल होल्डर दोघांच्याकडे पण आहे, पण त्याला वाटलं मी आणीन आणि मला वाटलं तो आणीन, त्यामुळे ते घोटाळा झाला आहे जरा. तर बघूया आता हळूहळू जाऊ आपण, कुठं कसं वळण वगैरे आलं तर विचारू. तसंच आता विचारत विचारतच जायला लागणार आहे. छोटासा रोड आता चालू झाला आहे, तुम्ही आजूबाजूला हिरवळ आणि ऊसाची शेती बघू शकता, मस्त फील होतं. आजूबाजूला छोटी घर आहेत आणि त्या रोडनं आम्ही निघालो आहे, खरं तर हायवेपेक्षा इथंच गाडी चालणार आहे चांगलं वाटतं. अशा प्रकारे मित्रांनो आपण किल्ले पन्हाळा गड फोटोला आहोत, तर लोकांचे फोटोशूट चालू आहे आणि तर सुरुवातीलाच मला वाटतं गव्हर्नमेंटकडून काही चार्जेस द्यावे लागतात, बघूया किती द्यायला लागतात. काका किती रुपये? हां, 40 रुपये. तुम्ही तर बघू शकता गडावरती पोचल्या पोचल्या मस्त असं चारी बाजूला दुःख दिसतंय आपल्याला. बऱ्याच दिवसाने असं वातावरणात आलो आहे, खूप आनंद होतो. पन्हाळ्याच्या मेन चौकात पोचल्यानंतर आपल्याला समोर वीर बाजीप्रभू देशपांडे यांचा पुतळा पाहायला भेटतोय. मेन चौकातून आपण राईट साईडला बुरुज आहे तिकडं आपण निघालोय, तर बघूया आपल्याला पुढं काय काय बघायला भेटतोय. पण माझं इकडं फर्स्ट टाईमच आहे ह्या साईडला, म्हणजे मी माग लास्ट टाईम आलो त्यावेळी तिकडं खाली गेलेलो. तर मित्रांनो, आपण गडाच्या पूर्वेच्या बाजूला आलो आहे आणि तिथं आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांचं मंदिर पाहायला भेटतं. आम्ही आता गडाच्या पूर्वेला आलो आहे, तर तिथं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर दिसत आहे. माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची दोनच मंदिरं आहेत, एक म्हणजे सिंधुदुर्ग किल्ल्यावर आणि दुसरं म्हणजे पन्हाळा गडावर. शिवाजी महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही आता सज्जन कोटीकडे चाललो आहे आणि तिथे बाईक आतमध्ये नेण्याची परवानगी नाही, आम्ही दोघांनी पण बाईक इथे पार्क केले, तुम्ही बघू शकताय. आता तिथं जातो, तिथं काय काय बघायला भेटते ते मी तुम्हाला दाखवतो.
हा आहे चोर दरवाजा, याचा वापर शत्रूची दिशाभूल करण्यासाठी केला जात होता। मधुरा झुंका भाकर केंद्राचे मालक आपल्याला पन्हाळा गडाविषयी थोडी माहिती सांगणार आहेत, ते आपण जरा ऐकूया। हा पन्हाळा आपण गडाची उंची समुद्र सपाटीपासून 3127 फूट आहे। गडाची चारी बाजूला तटबंदी आहे, ती 1112 शिलारवंशी भोजराजा दुसरा यांनी बांधली। आणि पन्हाळा गडावरची ऐतिहासिक इमारती इब्राहिम आदिलशाहच्या काळामध्ये 16व्या शतकामध्ये बांधलेली आहे। प्रतापगडावरती अफजल खानाचा वध करून अवघ्या 18व्या दिवशी म्हणजे 28 नोव्हेंबर 1659 शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला। आणि लगेच शुद्धीजवाराने फजलकाने या किल्ल्याला 4.5 महिने वेढा दिलेला। त्यावेळेला पन्हाळ्यावर ते विशाळगड, पन्हाळ्यावरनं बाजीप्रभू देशपांडे शिवाकाशी ते विशाळगडला निघून गेले। तो मार्ग म्हणजे पन्हाळगडावरचा राजदिंडी मार्ग असा आहे। गडावर येण्यासाठी मुख्य प्रवेशद्वार 3 आहेत, पूर्व बाजूला 4 दरवाजा, पश्चिम बाजूला 3 दरवाजा आणि उत्तर बाजूला वाघ दरवाजा, हे गडावरचे मुख्य प्रवेशद्वार आहे। मित्रांनो, मग तुम्ही बघितलं असेल आपण मधुरा तुमका भाकर या नाश्ता सेंटरमध्ये थांबलो आहे। आणि मी थालीपीठ ऑर्डर केलं आहे, प्रियेशनं मिसळपाव ऑर्डर केलं, तो खातो आहे। मग कधी येतं आहे काय माहीत, बघू वाट बघतो आहे। आता आपलं गरम गरम थालीपीठ आलं आहे, त्यांनी त्यात दही खरडा आणि थालीपीठ आणि कांदा दिला। आणि आता आपल्याला पुढं राईड करायचं, त्यामुळे आपण काय खरडा खाणार नाही, नाहीतर घोटाळ्याचं काम होईल। आता आम्ही जस्ट पन्हाळगडावरती पोचलो आहे। आणि पन्हाळगडाविषयी माहिती सांगायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची अखेरची भेट ही पन्हाळगडावरती झालेली। आता बघू, आता आपण जाऊ पुढं, अजून काय बघायला भेटते तुम्हाला दाखवतो। मित्रांनो, हे आहे अंधरबाव। या इमारतीमध्ये 3 मजले आहेत, त्यातील 3र्या मजल्यावर पारेकरांना राहण्यासाठी सोय केली गेलेली होती। तसेच 2र्या मजल्यावरती गडाच्या खाली जाण्यासाठी एक चोरवाट देखील आहे, तिथूनच खाली एक आपल्याला विहीर देखील दिसत आहे। अंधरबावच्या इमारतीपासून थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला इथं छोटी छोटी अशी बांधलेल्या कंसाची दुकानं दिसत आहेत, तिथूनच आता आपण पुढं जाऊया। गडाच्या पश्चिम बाजूस 3 दरवाजे आहेत, त्यापैकी हा एक दरवाजा। पन्हाळगडाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर हा किल्ला महाराष्ट्रातील सर्वात मजबूत किल्ला म्हणून ओळखला जातो। तीन दरवाजांपैकी हा आहे 2 नंबरचा दरवाजा। गडावरचं नक्षीकाम त्या काळी होतं तसंच आहे। हा आहे 3 दरवाजांपैकी 1 नंबरचा दरवाजा। ह्याच दरवाजावरती सिद्धी जोहरने किल्ला मिळवण्यासाठी तोफांचा मारा केला होता। मित्रांनो, अशा प्रकारे आमचा पन्हाळगड फिरून झालाय आणि इथून आता आमचं लंडनला जायचं ठरलंय। लंडनला आता इथून डायरेक्ट बस आहे, त्यामुळे आता आम्ही चाललोय निघाला लंडन बस बसून लंडनला निघाला होय डायरेक्ट जाता येत गाडी राहते इथंच। तिथं मी लंडन बस बघू शकताय, त्या तिथं बघा पावरलँड ह्या गाड्या दिसत आहेत 4-5। मागच्या वेळी मी ज्यावेळी आलेलो त्यावेळी त्या गाडीवर बसलेलो, जर मला तो व्हिडिओ सापडला तर मी यात नक्की तो व्हिडिओ ॲड करेन। बाकीचा नजारा तुम्ही बघू शकताय इथून। तर फिरण्यासाठी एक छोटीशी मिकी माऊस रेल्वे पण दिसते आपल्याला, आणि ही पाठीमागं पण एक रेल्वे दिसते छोटीशी, ह्यात बसून आपण आजूबाजूचा परिसर फिरू शकतो। तसे इकडं लहान मुलांना खेळण्यासाठी छोटे पाळणे पण आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला पन्हाळगड हा फिरून झालेला आहे।
पाऊस आला असल्यामुळं जास्त शूट करता आलो नाही, पण बऱ्यापैकी गडमी फिरलो आत्ता आणि तुम्हाला पण माहिती सांगण्याचा जेवढी शक्य तेवढी माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर आता परतीचा प्रवास चालू केला आहे, ज्या रोडने आलो त्या रोडने आता माघार निघालो. तर आता थोडी भूक लागली तर भूक आता हायवेला थोडं कुठेतरी जेवायला थांबणार आहे. तर आता तिथं थांबल्यानंतरच भेटतो आपण आता डायरेक्ट. आता जस्ट कराडजवळ पोचलोय आणि हॉटेल किसानला जेवायला थांबलोय, तिथं माझं बघू शकता. आणि आता व्लॉग इथंच एंड करतो. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. आणि भेटतो आपण अशाच प्रकारच्या एका भन्नाट व्हिडिओमध्ये. बाय.